तर मित्रांनो पुन्हा एकदा या फ्रीश व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपल्याला या व्हिडिओमध्ये एवढे इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचे जे काही प्रश्न पाहावयास मिळतील जे आतापर्यंत आपण कुठेच पाहिलेले नसतील त्यामुळे या व्हिडिओला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत जरूरच पाहायचं आहे आणि तुम्ही जरूर पाहासाल जर मेहनती आणि जिद्दी विद्यार्थी असाल तर आणि तसेच या जा व्हिडिओला जाता जाता एक लाईक जरूर करून घ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आताच्या आताच लगेच करून घ्या अशाच प्रकारची सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला जो प्रश्न मित्रांनो आपल्या समोर आहे तो प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर असा आहे महात्मा गांधी हे वयाच्या सत्तरव्या वर्षी किती किलोचे होते महात्मा गांधी हे वयाच्या सत्तरव्या वर्षी किती किलोचे होते तर ऑप्शन क्रमांक कर दोन योग्य राहील महात्मा गांधी हे वयाच्या सत्तरव्या वर्षी सेहेचाळीस किलोचे होते पुढचा प्रश्न छत्तीसगड या राज्याच्या नवीन राजधानीचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे छत्तीसगड या राज्याच्या नवीन राजधानीचे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील छत्तीसगड या राज्याच्या नवीन राजधानीचे नाव अटल नगर असे ठेवण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न छत्तीसगड राज्याच्या राजधानीचे पूर्वीचे नाव काय होते ते सांगायचं आहे छत्तीसगड या राज्याच्या राजधानीचे पूर्वीचे नाव काय होते आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला कॉमेंट करून सांगायचं आहे एक प्रश्न मी आपल्यावर सोडा आहे रोजच्या सारखा उत्तर आपल्याला कॉमेंट करून जरूर सांगायचं आहे काही विद्यार्थी एवढे हुशार आहेत ते प्रत्येक व्हिडिओच्या खाली जाऊन कॉमेंट करतात ते मला खूप पाहून त्याचा अभिमान वाटतो त्यामुळे आपल्याला जर उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करायचं आहे पुढचा प्रश्न न? या ठिकाणी असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणते एक राज्य पूर्वी केंद्रशासित प्रदेश होता खालीलपैकी कोणते एक राज्य पूर्वी केंद्रशासित प्रदेश होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो या ठिकाणी गोवा हे जे राज्य आहे ते पूर्वी केंद्रशासित प्रदेश होता पुढचा गोवा या राज्याला कोणत्या वर्षी राज्य म्हणून मान्यता मिळाली होती गोवा या राज्याला कोणत्या वर्षी राज्य म्हणून मान्यता प्राप्त झाली किंवा देण्यात आली होती ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील एकोणीसशे सत्याऐंशी या वर्षी गोवा या राज्याला केंद्रशासित प्रदेशाहून राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न गुजरात या राज्याच्या राजधानीचे पूर्वीचे नाव काय होते गुजरात या राज्याच्या राजधानीचे पूर्वीचे नाव कोणते होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील अहमदाबाद असे गुजरात या राज्याच्या राजधानीचे पूर्वीचे एक नाव होते पुढचा प्रश्न हिमाचल प्रदेशाची हिवाळी राजधानी खालीलपैकी कोणती आहे हिमाचल प्रदेशाची हिवाळी राजधानी खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो हिमाचल प्रदेशाची हिवाळी राजधानी धर्मशाळा ही बनलेली आहे पुढचा प्रश्न स्वप्नाचे शहर महाराष्ट्रातील कोणत्या शहराला संबोधले जात असते स्वप्नाचे शहर असे महाराष्ट्रातील कोणत्या शहराला म्हटले जाते संबोधले जाते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मुंबई या शहराला महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये स्वप्नांचे शहर असे संबोधले जात असते पुढचा प्रश्न या ठिकाणी आगरतळा ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे आगरतळा ही खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील त्रिपुरा या राज्याची आगरतळा ही एक राजधानी बनलेली आहे पुढचा प्रश्न आगरतळा या राजधानीतील आगर म्हणजे खालीलपैकी काय आहे आगरतळा या राजधानीतील आगर या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो आगर म्हणजे एक झाडाचा प्रकार आहे पुढचा प्रश्न एकोणीसशे अकरा पर्यंत खालीलपैकी कोणते शहर देशाची राजधानी होती एकोणीसशे अकरा पर्यंत खालीलपैकी कोणते एक शहर देशाची राजधानी होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील एकोणीसशे अकरा पर्यंत कोलकाता हे शहर देशाची एक राजधानी होते पुढचा प्रश्न नगर हवेली हे शहर खालीलपैकी कोणत्या दोन राज्याच्या सीमेवर स्थित आहे नगर हवेली हे शहर खालीलपैकी कोणत्या दोन राज्याच्या सीमेवर स्थित झाले आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो या ठिकाणी गुजरात महाराष्ट्र या राज्याच्या सीमेवर नगर हवेली हे शहर स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न दीव दमन कोणत्या वर्षी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे ते सांगायचं आहे दीव दमनला कोणत्या वर्षी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील एकोणीसशे सत्त्याऐंशी या वर्षी दीव दमन याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे मित्रांनो अन अकॅडमी आपल्यासाठी अतिशय महत्वाचे फ्री क्लासेस घेऊन आलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला फ्री क्लास पाहण्यासाठी एकही रुपयाचा खर्च लागणार नाही आपण फ्री क्लासेस एकदम फ्रीमध्ये पाहू शकता पण आपण पेड क्लासेस घेऊ इच्छित असाल तर त्यामध्ये पहिली बॅच आहे मित्रांनो ही बॅच पी एस आय एस टी आय एस ओसाठी अत्यंत उपयुक्त असणारी बॅच आहे या बॅचची स्टार्टिंग एकोणतीस सप्टेंबरपासून झालेली आहे आणि दुसरी एक अत्यंत महत्त्वाची बॅच आहे आणि या बॅचेसची स्टार्टिंग मित्रांनो एक ऑक्टोबर पासून होणार आहे आणि दुसरी एक अतिशय महत्वाची आहे मित्रांनो या ठिकाणी ही बॅच आपल्याला फास्ट रिव्हिजन बॅच फॉर राज्यशिवाय मेन एक्झाम दोन हजार एकवीस व बावीस साठी ही अत्यंत महत्वाची बॅच आहे आणि या स्टार्टिंग मित्रांनो एक ऑक्टोबर पासून होणार आहे झालेली आहे आपण जाऊन चेक करू शकता आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्यासाठी अन अकॅडमीने अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जर आपण बारा महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेत असाल तर त्यानंतर आपल्याला तीन महिन्याचे प्लस सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये अन अकॅडमी आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे आणि तसेच जर आपण चोवीस महिन्याचे प्लस सबस्क्रिप्शन घेऊ इच्छित असाल तर अन अकॅडमी आपल्याला चार महिन्याचे प्लस सबस्क्रिप्शन एकदम फ्री मध्ये प्रोवाइड करणार आहे जर आपण कुठल्याही एका परीक्षेचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपण कुठल्याही दुसऱ्या परीक्षेचे फ्रीमध्ये क्लासेस पाहू शकता आणि मित्रांनो आपण कुठल्याही बॅचचे सबस्क्रिप्शन घेत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला एक्झाम टेन हा कोड यूज करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला दहा पर्सेंट सूट मिळणार आहे तर आपल्याला या सर्व बॅचेसचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आपण जाऊन चेक करू शकता पुढचा प्रश्न या ठिकाणी वयाच्या वर्षी महात्मा गांधी दररोज किती किलोमीटर चालायचे ते सांगायचं आहे वयाच्या सत्तरव्या वर्षी महात्मा गांधी एकूण किती किलोमीटर दररोज चालत असे ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी एक योग्य राहील वयाच्या सत्तरव्या वर्षी महात्मा गांधी दररोज दहा किलोमीटर एवढे चालायचे पुढचा प्रश्न महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनातील किती वर्ष तुरुंगामध्ये किंवा जेलमध्ये व्यथित केलेले आहेत महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनातील किती वर्षे जेलमध्ये किंवा तुरुंगामध्ये व्यथित केलेले आहेत ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनातील पूर्णपणे सहा वर्षे पाच महिने हे तुरुंगामध्ये व्यतीत केलेले आहेत पुढचा प्रश्न महात्मा गांधी त्यांच्या आंदोलनाच्या वेळी एकूण किती वेळेस अटक झाले होते महात्मा गांधी त्यांच्या आंदोलनाच्या वेळेस एकूण किती वेळेस अटक झाले होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महात्मा गांधी त्यांच्या आंदोलनाच्या वेळेस एकूण तेरा वेळेस अटक झालेले होते पुढचा प्रश्न महात्मा गांधी संपूर्ण आंदोलनात मिळून किती दिवस अन्न न खाता राहिले होते महात्मा गांधी संपूर्ण आंदोलना आंदोलनामध्ये मिळून किती दिवस अन्न न खाता राहिले होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील महात्मा गांधी हे संपूर्ण आंदोलनामध्ये मिळून एकशे चौदा दिवस अन्न न खाता राहिलेले होते पुढचा प्रश्न विदेशात जाऊन अर्थशास्त्रात डॉक्टरेट ही पदवी मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती खालीलपैकी कोणती आहे विदेशात जाऊन अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात पहिले अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे आडनाव खालीलपैकी कोणते होते किंवा आहे ते सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे आडनाव खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील आंबावडेकर असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक खरे आडनाव आहे पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लंडन संग्रहालयामध्ये कोणासोबत प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लंडन संग्रहालयामध्ये कोणासोबत त्यांची प्रतिमा ठेवण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कार्ल मार्क्स यांच्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लंडनच्या संग्रहालयामध्ये प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय तिरंग्यावर तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्राला सन्मान देण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाकडे जाते किंवा कोणाला मिळते भारतीय तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्राला सन्मान देण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाकडे जाते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील भारतीय झेंड्यामध्ये अशोक चक्रांना सन्मान देण्याचे जे श्रेय आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे जात असते पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणत्या भिक्षूने देली होती को दिली होती ते सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणत्या भिक्षूने दिली होती ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील महंत चंद्रमुनी या भिक्षूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे पुढचा प्रश्न ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम हे खालीलपैकी कशाचे एक विस्तारित रूप आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम हे खालीलपैकी कशाचे एक विस्तारित रूप आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम हे जी पी एसचे एक विस्तारित रूप बनलेले आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी ॲटोमेटेड टेलर मशीन हे खालीलपैकी कशाचे विस्तारित रूप आहे ॲटोमेटेड टेलर मशीन असे हे खालीलपैकी कशाचे एक विस्तारित रूप आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील ॲटोमेटेड टेलर मशीन हे एमचे एक विस्तारित रूप आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी जेम्स स्कॉटलँड यांनी खालीलपैकी कोणत्या इंधनाचा शोध लावलेला आहे जेम्स स्कॉटलँड यांनी खालीलपैकी कोणत्या एका इंधनाचा शोध लावला आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील जेम्स स्कॉटलँड यांनी वाफेवर चालण्याच्या इंधनाचा शोध लावलेला आहे पुढचा प्रश्न लता मंगेशकर यांना कोणत्या वर्षी भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला होता ते सांगायचा आहे लता मंगेशकर यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार हा देण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो साल दोन हजार एक मध्ये लता मंगेशकर यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मानवी शरीरामध्ये सरासरी रक्ताचे प्रमाण एकूण किती लिटरचे असते ते सांगायचं आहे मानवी शरीरामध्ये सरासरी रक्ताचे प्रमाण एकूण किती लिटरचे असते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मानवी शरीरामध्ये सरासरी रक्ताचे प्रमाण जे चे आहे ते चार ते पाच लिटरचे असते पुढचा प्रश्न मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव खालीलपैकी कोणता आहे मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो त्वचा हा जो अवयव आहे तो मानवी शरीरातील एक सर्वात मोठा अवयव बनलेला आहे पुढचा प्रश्न मानवी शरीरामध्ये एकूण हाडांची संख्या किती असते मानवी शरीरामध्ये खालीलपैकी एकूण हाडांची संख्या किती असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील मानवी शरीरामध्ये हाडांची संख्या एकूण दोनशे सहा एवढी बनलेली आहे पुढचा प्रश्न वाल्मिकी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येतो वाल्मिकी नॅशनल पार्क हा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये येतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील वाल्मिकी नॅशनल पार्क बिहार या राज्यामध्ये स्थित झालेला आहे पुढचा प्रश्न तुंगभद्रा राष्ट्रीय पार्क हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तुंगभद्रा हा राष्ट्रीय पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये तुंगभद्रा राष्ट्रीय पारखा स्थित झालेला आहे पुढचा प्रश्न रंगोली ही चित्रकला खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे रंगोली ही चित्रकला खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो महाराष्ट्र या राज्याशी संबंधित रंगोली ही एक प्रसिद्ध चित्रकला बनलेली आहे पुढचा प्रश्न झुमर व धमाल ही खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहेत झुमर व धमाल ही खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोक लोकनृत्य आहेत ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो झुमर आणि धमाल ही हरियाणा या राज्यातील लोकनृत्य बनलेली आहेत पुढचा प्रश्न गरबा दांडिया हे कोणत्या राज्यातील लोक लोकनृत्य आहेत टिपणी गरबा दांडिया हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहेत ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील टिपणी गरबा आणि दांडिया गुजरात या राज्यातील लोकनृत्य बनलेले आहेत पुढचा प्रश्न आंतरिक्षमधून आपण जर आकाशाला पाहिले तर ते आपल्याला कोणत्या रंगाचे दिसेल ते सांगायचं आहे आंतरिक्षमधून जर आपण आकाशाला पाहिले तर ते आकाश जे आहे ते कोणत्या कलरचे कोणत्या रंगाचे दिसेल ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहिले मित्रांनो आंतरिक्षमधून जेव्हा आपण आकाशाकडे पाहसाल तेव्हा ते आपल्याला काळ्या रंगाचे दिसेल पुढचा प्रश्न मनुष्याच्याही पहिले अंतरिक्षमध्ये खालीलपैकी कोण गेले होते ते सांगायचं आहे मनुष्याच्याही पहिले अंतरिक्षमध्ये कोण गेले होते तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन योग्य राहील मनुष्याच्या पहिलेही अंतरिक्षमध्ये कुत्र्याला सोडण्यात आलेले होते पुढचा प्रश्न या ठिकाणी नासाने चंद्रावर एकूण किती झेंडे रवले होते नासाला नासाने चंद्रावर एकूण किती झेंडे रवले होते तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील नासाने एकूण चंद्रावर सहा झेंडे एवढे रवलेले आहेत तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली मला तर नक्कीच गॅरंटी आहे की आजची व्हिडिओ आपल्याला आवडलेलीच आहे कारण असे क्वालिटीचे प्रश्न होते जे की मेहनती जिद्दी आणि अंतोरात प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे होते तर त्यामुळे त्यामधून आपण एक विद्यार्थी असाल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे पुढेही व्हिडिओ पाहण्यासाठी हे सर्व काही करणं अतिशय महत्त्वाचं आहे तर मिळतो का नॅफ्रेड्स व्हिडिओमध्ये